नमस्कार, कोमल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पालक चाट बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, बेसन, शेव, पालक, कोथिंबीर, डाळिंब, ओवा, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, तेल, दही व तांदळाचं पीठ। सर्वप्रथम आपण बाउलमध्ये घेणार आहोत बेसन, नंतर तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ, ओवा आणि हळद। आता आपण याला थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घेणार आहोत। आपल्याला याला जास्त पातळही बनवायचं नाहीये। पालक भजी करण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर आपण पालक भजी तळून घेणार आहोत। आपली पालक भाजी येथे तळून तयार झालेली आहे। याच प्रकारे मी सर्व पालक भाजी तयार करून घेते। सर्व पालक भाजी तळून प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण त्यावर टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, दही, लाल तिखट, चाट मसाला, शेव, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, दही, चिंचेची चटणी, शेव, कोथिंबीर, चिंचेची चटणी, चाट मसाला, लाल तिखट, डाळिंब, थोडेसे शेव, कोथिंबीर,
थोडंसं दही, चिंचेची चटणी, शेव आणि कोथिंबीर। आपली पालक चाट इथे मस्त बनून तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।